रस्त्यात ये जा करणाऱ्या लोकांना अडवून हत्याराच्या धाकाने लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली सांगलीतील इदगाह मैदान परिसरात स्थानिक गुन्ह्यानिवेक्षणच्या शाखेने ही कारवाई केली लुटारूंनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे करण रामा पाटील वय वर्ष एकवीस रोहित मधुकर गोसावे वर्ष वीस दोघेही राहणार वाल्मिकी आवास घरकुल योजना अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेणाम यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जीराव गायकवाड यांनी एक विशेष पथक तयार केले शुक्रवारी पथक सांगली शहरात गस्त घालत होते त्यावेळी दोघेही ईदगाह परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळले त्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी दिनांक के एकोणीस फेब्रुवारी रोजी सतीश गायकवाड यांच्याशी भांडण झाले होते यावेळी दोघांनाही त्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली यावेळी त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एच दहा एक झिरो तीनशे एकोणसाठ जप्त करण्यात आली पोलिसांनी अटक केलेले दोघेही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यापूर्वी घरफोडी जबरी चोरी मारामारी यासारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची कारवाई निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे मेघराज रुपनर संतोष गळवे यांनी किलि